आणि लोकसभेसंदर्भातल्या पाहुयात इतरही महत्वाच्या घडामोडी लोकसभेचा धुरळ्यामधून. राणेंनी दम दिल्यानं किरण सामंत यांची उमेदवारी मागे. वैभव नाईक यांची उदय सामंत यांच्या भावानं केलेल्या ट्विट डिलीटवरून टीका. आंबेडकरांनी कितीही टीका केली तरी मी त्यांच्यावर बोलणार नाही. आंबेडकर आणि आम्ही हुकुमशाही विरोधात एकत्र आलो होतो. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. मात्र राऊतांवर केलेले आरोप तथ्यहीन असंही केलं स्पष्ट. तर ठाकरेंसोबत सकारात्मक चर्चा झाली पण अचानक मशालीवर लढण्याचा निरोप आला. शेट्टींची प्रतिक्रिया. 30 वर्ष शेतकरी चळवळीमध्ये असताना मशालीवरती कसं लढणार राजू शेट्टींचा ठाकरेंना सवाल. राजू शेट्टींना मोविया सोबत घेण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला पण मशालवर लढता येणार नाही असा निरोप राजू शेट्टींनी दिला. संजय राऊतांनी दिली माहिती. मला भाजपमध्ये जायचं असेल तर मी सर्वांना विश्वासात घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन. भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चांवर खडसेंचं सूचक विधान. नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळेल, उमेदवारीही मलाच मिळणार. खासदार हेमंत गोडसेंचा दावा. मी रिक्षावाल्यापासून ते टॉप इंडस्ट्रियलिस्टना सहज उपलब्ध होणारा खासदार असल्याचं गोडसेंचं वक्तव्य. अप्रत्यक्षपणे भुजबळांविरोधात भूमिका घेत नाशिकच्या पुरोहित संघाचा हेमंत गोडसेंना पाठिंबा. गोडसे देवी देवतांबद्दल कधीच आक्षेपार्ह बोलले नाहीत. पुरोहित संघाच्या अध्यक्षांकडे पाठिंब्याचं पत्र प्रसिद्ध. हार्ड वर्क बीट्स मनी अँड मसल. सुजय विखेंचं चॅलेंज स्वीकारत निलेश लंके यांचं इंग्रजीतनं ट्विट. माझ्यासारखं हिंदी इंग्रजी बोलून दाखवावं या सुजय विखेंच्या आव्हानाला लंकेंनी दिलेलं हे उत्तर. संजय निरुपम यांची काँग्रेसमधनं हकालपट्टी होणार. पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे होणार कारवाई तर संजय निरुपम उद्या पक्ष सोडण्याची घोषणा करण्याचीही शक्यता आहे.